कलर्स मराठीवरील मालिका लक्ष्मी सदैव मंगलमच्या 18 एप्रिलच्या भागात मल्हार घरी आल्यावर अबोली मल्हारला लक्ष्मीबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करते. अजिंक्याच्या डोळ्यात माती गेल्यावर लक्ष्मी त्याच्या डोळ्यात फुंकर घालत असताना ती अजिंक्याच्या खूपच जवळ होती. शिवाय त्याचा डोळा अबोलीने शेकला म्हणून लक्ष्मी अबोलीला ओरडली असं अबोली मल्हारला सांगते. हे ऐकून मल्हारची धुसफूस सुरू होते. अजिंक्याचं लग्न मोडल्याचं मल्हारने मंदाला सांगावं असं लक्ष्मी मल्हारला सांगते. हे ऐकून मल्हार आणखी चिडतो. बाहेर जाऊन आल्यावर अजिंक्याचा सोक्षमोक्ष लावतो असं म्हणून मल्हार रागाने गाडी घेऊन निघून जातो. मकरंद लक्ष्मीला आरवीबद्दल विचारतो तेव्हा आरवीला शोधण्याचा प्रयत्न करतोय असं मकरंद सांगतो. आरवी जिवंत आहे आणि तीच फोन करत असल्याची माहिती मिळाल्याचं मकरंद अक्काला सांगतो. हे ऐकून अक्काला आनंद होतो. मल्हार मीटिंगला गेला नाही आणि मीटिंगही कॅन्सल केली म्हणून अक्का मल्हारला ओरडते. पण मलाही माझी काही कामं असतात. लक्ष्मीशी लग्न केल्यानंतरच मी कामाचं बघेन. शिवाय घरी आल्यावर मी माझा निर्णय सांगणार आहे असं मल्हार अक्काला सुनावतो. पण आरवी जिवंत असताना तू लक्ष्मीशी दुसरं लग्न करू शकत नाहीस असं अक्का मल्हारला समजावते. पण मला कोणत्याही आशेवर ठेवू नकोस असं म्हणून मल्हार फोन कट करतो. मल्हार लक्ष्मीला फोन करतो तेव्हा अबोली आणि मंदा तिथेच असतात. लक्ष्मी फोन घरी विसरून जाते म्हणून मंदा फोन उचलते आणि लक्ष्मी अजिंक्यसोबत बाहेर गेली आहे असं मल्हारला सांगते. आता अजिंक्यला सोडणार नाही म्हणत मल्हारचा राग अनावर होतो. मंदा आणि मल्हार अजिंक्याचे वीक पॉइंट आहेत तेव्हा एकाला जाळ्यात फसवते आणि एकाला इनसिक्युअर फील करवते. मग अजिंक्य बरोबर माझ्याकडे येईल असं अबोलीला वाटतं. मल्हारचा राग बघून त्याचं मन त्याच्याशी बोलतं. अजिंक्याच्या नावाने कितीही शिव्या दिल्या तरी लक्ष्मीच्या मनात तू जागा निर्माण करू शकत नाहीस असं म्हटल्यावर लक्ष्मीच्या मनात माझी जागा आहे, देव मानते ती मला असं मल्हार म्हणतो. मग तुला इतकं इनसिक्युअर का वाटतंय असं त्याचं मन म्हणतं. मला लक्ष्मीने अजिंक्यसोबत राहिलेलं आवडत नाही असं मल्हार म्हणतो. आरवी आली तर तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि मग लक्ष्मीच्या मनात तुझी जी किंमत आहे ती कवडी मोल होईल, याला तू घाबरतोयस असं मन म्हणतं. लक्ष्मी जितकी खरी आहे तितका तू खोटा आहेस असं मल्हारचं मन म्हणतं. त्याचं हे बोलणं ऐकून मल्हार वैतागतो आणि त्याला निघून जा असं सांगतो. लक्ष्मीसमोर तुझं खरं रूप येईल तेव्हा ती तुला स्वीकारणार नाही असं म्हटल्यावर लक्ष्मी फक्त माझी आहे आणि आमच्यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही असं मल्हार म्हणतो. खरंच लक्ष्मी मल्हारची होईल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज़.